दरी समाज पेडणे तालुका समितीतर्फे हा तुमचे स्वागत करतो. हा समितीचा उपाध्यक्ष श्री दयानंद मांडे. माझ्या बरोबर असं समितीचे दुसरे उपाध्यक्ष श्री अजित मोरजकर, सेक्रेटरी श्री तातोबा तळकर, कार्यकारी सदस्य श्री सागर कोके, तसेच इतर सदस्य हा उपस्थित असतात. पेडणे तालुका भंडारी समाजाच्या समितीत ही पत्रकार परिषद आयोजित केली. याचे कारण सगळ्यांना खबरूच असं, 2 दिवसांपहिली गोयचे विरोधी पक्ष नेते श्री युरी आलेमा आणि आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्री जीत आरोलकर ह्याच्याबद्दल एक अपशब्द वापरले. अर्थात लोकसभेची निवडणूक चालू असा, वातावरणही तापलेले असा, निवडणुकीत भाग घेऊचो अधिकार प्रत्येकाक असता आणि सगळे पक्ष एकमेकांचे वीक पॉईंट काढीत असतात, एकमेकांचे वॉट धरून उलयत असतात. याचा अर्थ कोणीच कोणाचे वैयक्तिक टीका करची न्हू, तसं अधिकार कोणा न्हू आणि कोणाबद्दल अपशब्द तर वापरचेच न्हू. आज मांद्रे मतदारसंघातली तमाम जनता तसेच भंडारी समाजाचे लोक चाळवले असत. कारण जीत व केवळ मांद्रे मतदारसंघाचा आमदार न्हू, तो गोयचा आमदार आणि भंडारी समाजाचा एक आमदार असल्या कारणात आमकां असे दिसता की युरी आलेमान मुद्दाम हो शब्द त्याच्यासाठी वापरला. समजा जीत आरोकर खंयच्या तरी एका उच्च वर्णाचा आमदार असला, उच्च वर्णीयापैकी, जाल्यार युरी आलेमांव असो शब्द वापरपाक फुडें सतरो आसलो कितें, ताका छाती जातली आसली काय कितें, हो एक प्रस्न पडटा. म्हणून जायत्यो संघटनांनी ऑलरेडी आवाज उठयल्ली आसात. काल जीत भाईचे कार्यकर्ते भाऊसाहेबांच्या मत समाधी जवळ जमलेले मोठ्या संख्येत आणि त्यांच्यांनी शिटकावणी दिली युरी आलेमांव की तू ताबडतोब तुझी चूक मान्य कर आणि माफी माग, अन्यथा हे प्रकरण फुडें चिगळटले. आणि तीच भूमिका घेऊन आज गोमंतक भंडारी समाजाची पेडणे तालुका समिती फुडें सरसावलेली असा. आम्ही सुद्धा विरोधी पक्ष नेत्याक शिटकावणी दिता की तेणे कसलोच वेळ घालय नसताना ताबडतोब माफी मागपाचे, अन्यथा हे प्रकरण तांकां चड वयतले. काल पत्रकारांनी ताका एक प्रश्न केलो की तूं जीत आरोलकराक जो अपशब्द वापरलाय त्या बद्दल तुका कितें सांगायचे आसा, तर तो तांकां सांगता आपूण कोणाचें नांव घेवंक ना, जर कोणाच्यो भावना दुखवल्यात तर आपणाक चूक मागपाक आपल्याक कसलोच संकोच ना, म्हणजे 8 वर्णांक उलयता. आतां तो सांगता की आपूण कोणाचें नांव घेवंक ना. सुधीर ढवळीकर सरान तो विचारता की तुजो यमजीचो दुसरो आमदार त्याचे नाव घेचे सांगून तो घाणेरडा शब्द त्यांनी वापरला. आता यमजीचे दोनच आमदार असतात सगळ्यांना खबर असा, आणि तो ढवळीकरात ज्यांना सांगता यमजीचो दुसरो आमदार याचा अर्थ तो जितूच न्हू, म्हणजे नाव आणि कित्याक घेऊन जाय. आणि तो सांगता तर आपल्याक चूक मागपाक संकोच दिसना, आमच्यो भावना दुखाव्यात न्हू, आमचो अपमान जाल्लो आसा व इन्सल्ट आसा आणि आम्ही सहन करचे ना, त्यांना तू मुकट आणि चूक माग, नाजाल्यार युरी आलेमांव युरी आलेमांवची बदनामी जातलीच, त्याचबरोबर त्याच्या पक्षाची सुद्धा बदनामी जातली. कारण हे प्रकरण फुडें फुडें वाढत वयतले, तर त्यांना हे थांबोवपाचे असा हे प्रकरण, तर त्यांनी मुकट आणि सरळ शब्दांनी आपले चुकले आपण क्षमा मागता असे म्हणून हे प्रकरण सोपवचे अशी आमची अपेक्षा असा. इशू 1-2 दिवस चालू असा आणि ह्या इशूत म्हाका तरी दिसता की लिडर ऑफ ऑपोजिशन जो युरी आलेमांव आसा त्यांच्यानी आमच्या एक नेते बांधवाक जीत आरोलकर हेका लापीड हो शब्द यूज केला. हेचो अर्थ सगळ्यांक खबर आसा की बाबा तो संधी साधू असो तेचो आमच्या आमकां जितलो कळटा तेचो अर्थ संधी साधू आसा. पण म्हाका दिसता तेणेन हो शब्द मे बी आम्ही ते आयज उभे रावल्यात ते फक्त सगळे जाण बसले ते फक्त तेका कंडेम करपाक की तो शब्द तेचो स्लीप ऑफ टंग असूंक शकता, फ्रस्ट्रेशन असूंक शकता तेचे, ना जाल्यार त्याच्या तोंडा फुडें
जे फुडले लोकसभेचे इलेक्शन दिसता तेथून डिफीट दिसांक शकता. अशा वेळार त्यांनी जे वक्तव्य केला त्याका लागून आम्ही सगळ्यांनी एज अ भंडारी समाज समिती पेंडे यांचे हे पहिले सगळ्यात पहिल्यांदा निषेध करतात आणि मागतात त्याच्याकडे जाता तितले बेगीन. त्यांनी आज एक पेपराचेर हांवें वाचला, त्यांनी पत्रकारांनी विचारले, तो जेव्हा सांगता की ते खंय तर खंय अशा शब्दाचे ते उच्चार करता म्हणजे त्याका काही खबर ना की आपण कोणाचे नाव घेऊंक ना, नाव घेऊंक ना याचो अर्थ म्हाकाय दिसता ते त्याका जे एमजीचे दोनच आमदार असा हे त्याका खबरूय ना. आणि त्यांनी सगळ्यात पहिली म्हणता ते म्हाका जरी दिसता की त्याचे जे आठ जण त्याका सोडून गेल्यात पण त्याका त्यांनी व्यसन घालपाक जाय असली. दुसरे जे आज ते त्याच्या वांगडा दोन एमजीचे आमदार असा तो सांगता की ना म्हणून ते जेव्हा ते बीजेपीक सपोर्ट, पण आमचे जे एमजीचे हे असा एमजीचे ज्यांनी सपोर्ट केला तो सरकारक सपोर्ट केला आणि हे जे गेल्यात ते एकाच अक्षरशः सोडून गेल्यात त्यांना त्यांनी पहिले आपले घर कसे आहा पण ते पळवपचे दुसऱ्यांचे बोट दाखवच्या पहिली. आणि आम्ही सांगल्याप्रमाणे आम्ही त्याका सात दिवसाचं अल्टिमेटम देतात आणि त्यांनी विदिन 7 डेज त्यांनी ही एपॉलॉजी मागपाक जाय, ना जाल्यार हेचो परिणाम त्याका भोगचो पडटलो. आता इलेक्शनाचे सध्या वारे तापत असा आणि तेथूनय म्हाका दिसता हे भोग त्यांना भोगचे पडटले. हे प्रेस घेऊची गरज असली, कारण आज ते दोन दिस आता आमच्या पेडणे तालुक्यात आणि अख्ख्या गोयभर वादळ चालले असा की आमचं मांद्र्याचा आमदार जितभाई आरोळकर एका ते हिरो आलेमात आज अपशब्द वापरलेला असा, त्या शब्दाच्या खातीर आम्ही खूप आम्ही लोक सगळे बेजार झाले असा, त्याच्यावर सगळे नाराज असतात. कारण तो जो उलयलो हे उलयले त्याका ते शोभाना, कारण तो एक मोठो लिडर असा, अपक्ष आपला ओपोजिशन लिडर असा काँग्रेसचं. आणि त्याचबरोबर हा त्याला एकच सांगू शकता, आमचा आमदार जो असा व आमदार आमचा असो आमदार असा की त्यांनी शून्याचं विश्व निर्माण केले असा, शून्याचं विश्व निर्माण केले असा. कित्याक तर तो आज 17 सालापासून आज इलेक्शन ह्या राजकारणातून आमच्या मांद्रे मतदारसंघात वावरता, त्याच्या तोंडात केव्हा अपशब्द अजून आज मेरेन आम्ही केव्हा ऐकूंक ना आणि कोणाचे उलयता तो वाईट सुद्धा उलयना. त्याचे कितले तरी प्रसंग येले, कसलो प्रसंग येलो तरी त्यांच्या केव्हा तोंडात वाईट शब्द ना तो सदा धसत असता. ते खातीर ते व्हिडिओ आले मग सांगू सोदता तुझे किती उलयला आणि तुझे आरोप केला ते तुझे ते सारखे न्हू. त्याचबरोबर आमचा मांद्र्याचा आमदार असा, हे आमच्या मांद्र्यान अख्ख्या मांद्र्यान आज खंयच्याच पक्षान कसले जे प्रोजेक्ट करून धरले ते आज त्यांनी हाडलेले असतात, ते कोणाच्या पाया पडून त्यांनी हाडलेले असतात. मुख्यमंत्री असतात त्याच्या पायाकडे वतन गेलेलो असतात त्यांना त्यांना ते हे शब्द त्यांनी वापरात न्हू. ते त्याच्या पाया पडून त्यांनी ते आमचे प्रोजेक्ट मांद्र्या पोलीस स्टेशन हाडले, सब स्टेशन इलेक्ट्रिक सब स्टेशन हाडले, त्याचबरोबर रस्त्याचे काम चालू असा, इलेक्ट्रिक केबल घातलेलो असा आणि आमचे हॉस्पिटल सुद्धा बेगीनचे बेगीन जावपाचे असे सुद्धा त्यांच्यानी आमकां सांगलेले असा. हे जे प्रोजेक्ट असतात ते आमच्या आमदारान आज पुढे सरान आपण कोणाच्या पाया पडून सुद्धा ते प्रोजेक्ट आज मार्गी लागले असतात. ते खातीर हांव गिरेवाले सांगता, आमचो आमदार असो ना, आमच्या आमदारा बद्दल तू असे वाईट शब्द उलयले ते आमकां खूप हे असा, ते तुका माफी मागचीच पडटली. जरी तू सांगले नाव घेऊ ना आणि हे करू ना ते आमकां कळलेले ना, ते खातीर तुका हे शब्दाचो आमकां खूप हे असा आणि ते शब्द तू फाटी घेऊन आमच्या आमदाराची माफी मागपाची गरज असा आणि इतके सांगून दोन शब्द.